राधानगरी अभयारण्य परिसरातील गाव शिवारात मोठ्या प्रमाणात रानभाज्या आढळून येतात. रानभाज्या औषधी गुणधर्मानं परिपूर्ण असल्यानं आरोग्याच्या दृष्टीनं अतिशय उपयुक्त आहेत. आयुर्वेदाच्या दृष्टीनं रानभाज्यांची ओळख होऊन त्यांचा रोजच्या आहारात वापर व्हावा यासाठी एकावडे ट्रस्टच्या वतीनं इथल्या पडळी हायस्कूलच्या प्रांगणात महिलांसाठी रानभाजी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. स्पर्धेचं उद्घाटन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ जालिंदर पाटील यांच्या हस्ते झालं. यावेळी डॉ पाटील यांनी रानावनातील रानभाजी स्पर्धेत आणण्याचं काम एकावडे ट्रस्टनं केल्याचं सांगितलं. राधानगरी अभयारण्य आणि तालुक्याच्या डोंगराळ परिसरात 800 ते 900 प्रकारच्या औषधी वनस्पती आढळतात. या ठिकाणी जर आयुर्वेदिक महाविद्यालय उभारलं असतं तर या परिसरानं देशाला आयुर्वेद शिकवला असता. मात्र दूरदृष्टीचा अभाव आणि दूषित राजकारणामुळं या परिसराचं वाटोळं झाल्याची खंत डॉ पाटील यांनी व्यक्त केली. 800 ते 900 प्रकारच्या औषधी वनस्पती आहेत. मला असं वाटतंय की या राजकारणानं आमचं काय जर वाटोळं केलं असेल तर आमचे राज्यकर्ते त्या दृष्टीचे नाही. म्हणजे या परिसरामध्ये इथून साधारणतः आजरा अंबोलीपर्यंत एखादं आयुर्वेदिक महाविद्यालय जर उभं राहिलं असतं तर मला वाटतंय या देशाला आयुर्वेद या साधारणतः तालुक्यांनी शिकवलं असता. एवढी बलस्थानं या पठारावरती आहेत. म्हणजे जगभरामध्ये जी संवेदनशील जंगल आहेत ना, त्यातलं युनेस्कोनं 2012 आरक्षित केलेलं जंगल हे आपलं दाजीपूरचं जंगल आहे. जर ॲमेझॉनचं जंगल जगाला जर 20% ऑक्सिजन पुरवत असेल तर मला वाटते दाजीपूरचं जंगल हे आम्हा सगळ्या राधानगरीवासियांना 100% ऑक्सिजनचा पुरवठा करतंय. या साधन संपत्तीची जपणूक व्हायला पाहिजे. पण तिथं धनदानग्यांनी आरक्षित केलेल्या जमिनी हा फार मोठा चिंतेचा प्रश्न आहे आणि राज्यकर्त्यांचं तिकडं दुर्लक्ष होत आहे. कधीतरी सर मला वाटते धामोर परिसरामध्ये या किलचं पठार म्हणून एक फार सुंदर एरिया त्या ठिकाणी आहे. त्या किलच्या पठारावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा एक किल्ला बांधण्याचं नियोजन केलेलं होतं. त्या काळामध्ये ते महाराजांचं स्वप्न पूर्ण झालं नाही. पण तिथं सुद्धा एवढ्या औषधी वनस्पतींचा खजाना त्या परिसरामध्ये आहे किलच्या पठारावरती. तर तिथं सुद्धा धनदानग्यांनी त्या जमिनीला भविष्य ओळखून मिळका घातला गेलेला पाहायला मिळतो. या स्पर्धेमध्ये पडळी, कारिवडे, कासारवाडी, पंचक्रोशीतील 55 महिलांनी सहभाग घेतला होता. यामध्ये 130 प्रकारच्या विविध रानभाज्यांची मांडणी करण्यात आली होती. परीक्षण यशवंतराव पाटील सायन्स कॉलेजचे वनस्पतीशास्त्र शाखेचे विभाग प्रमुख डॉ संतोष मधाळे आणि वनस्पतीशास्त्रज्ञ प्राध्यापक डॉ सुधीर दोरुगडे यांनी केलं. यावेळी विजेत्या महिलांना ट्रस्टच्या वतीनं रोख रक्कम देऊन गौरवण्यात आलं. यावेळी प्रल्हाद एकावडे, लता एकावडे, सरपंच सुरेश पाटील, मुख्याध्यापक विश्वास कांबळे, प्रसाद एकावडे, प्रणित एकावडे, सिया पालकर, विश्वास आरडे, राजेंद्र काळेबेरे, वृषाली एकावडे आदी उपस्थित होत्या.